मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण थोडक्यात पाहणार आहोत. पालघरमध्ये पोलिसांच्या सतर्कतेमुळे हिंगणघाट सारखं पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न टळला आहे. लग्न मोडण्याचा राग मनात धरत पेट्रोल आणून मुलीच्या आईला आणि तिच्या लहान बहिणीनं जाळण्याचा प्रयत्न पालघर पोलिसांनी हाणून पाडलेला असून हे दुष्कृत्य करण्याआधीच पालघर पोलिसांनी गुरुवारी रात्री या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. भैरसिंग रघुवीर सिंग राठोड असं या आरोपीचं नाव असून त्याच्याकडे असलेल्या बॅगची तपासणी केलेली असता त्यामध्ये पेट्रोल भरलेली बाटली जी आहे ती आढळून आली. हिंगणघाट प्राध्यापिका जळीत प्रकरणी वर्ध्यामध्ये सामाजिक संघटना आज आत्मक्लेश आंदोलन करत आहेत. पालकमंत्री सुनील केदार यामध्ये सहभागी होणार आहेत. आंबेडकर चौकामध्ये सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत हे आंदोलन चालणार आहे. एल्गार तपासासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी कोल्हापुरात केलंय. केंद्रामधून तपास काढून घेणं योग्य नाही असं देखील पवार म्हणाले असून तिन्ही पक्ष एकत्र बसून चांगलं काम करतात आणि हे तिन्ही पक्षांमध्ये सारं काही आलबेल असल्याचं सुद्धा शरद पवार यांनी म्हटलं आणि महाविकास आघाडीला 1-2 वर्ष व्यवस्थित काम करू द्या असं शरद पवार म्हणाले. पुलवामा हल्ल्याला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे तर या हल्ल्यात शहीद झालेल्या 40 सीआरपीएफ जवानांना देशभरातून श्रद्धांजली वाहिली जाते. या शहीद जवानांच्या स्मरणार्थ लेकपोरा कॅम्पमध्ये स्मारक बांधण्यात आलेलं असून त्याचं आज उद्घाटन होत आहे. तर जैश ए मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार यानं सीआरपीएफच्या ज्या कॅम्प बाहेर स्फोटक असलेली गाडी उभी केली होती त्याच कॅम्प बाहेर हे स्मारक बांधण्यात आलं. पुलवामा घटनेमध्ये शहीद झालेल्या 40 सीआरपीएफ जवानांच्या स्मृतिप्रित्यर्थ औरंगाबादमधील तरुणांना अभिनव उपक्रम सुरू केला आणि शहीदाच्या घराजवळील माती गोळा करून पुलवामा स्मारक उभारलं जाणार आहे. उमेश जाधव या मराठमोळ्या तरुणाच्या मोहिमेचं सर्व स्तरातून कौतुक होतं. तर जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात महाराष्ट्रामधील 2 जवानांना वीरमरण आलं. नितीन शिवाजी राठोड बुलडाणा जिल्ह्यामधील लोणार तालुक्यामधील चोरपांग्रा गावचे सुपुत्र होते तर संजय राजपूत हे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यामधले लखनी प्लॉटमध्ये होते. काँग्रेसच्या मुखपत्रात सावरकरांना माफीवीर म्हटल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस आणि शिवसेनेवर आसूड ओढला. काँग्रेसच्या मुखपत्रातील या गलिच्छ लेखावर उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार, शिवसेना आणखी किती दिवस लाचारी पत्करणार असा परखड सवाल फडणवीसांनी केला. तर सावरकरांवर बलात्काराचा आरोप सिद्ध झाला आणि त्यासाठी त्यांनी लंडनमध्ये तुरुंगाची हवा खावी लागली असा आक्षेपार्ह मजकूर शिदोर या मुखपत्रात छापून आला. 10 खासदार नसते तरी शरद पवार हे राजकारणाच्या केंद्रस्थानी असतात असं विधान चंद्रकांत पाटलांनी केलंय. एकाच वेळेस ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंशी डीलही करतात आणि आमच्याशी देखील करत असतात असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले. मी छत्रपती शिवाजी विद्यापीठात पवारांवर PhD करणार असल्याचा संकल्प केला आहे असं देखील त्यांनी News 18 लोकमतशी बोलताना सांगितलं. ट्रान्स हार्बरच्या प्रवाशांना AC लोकलचं भाडं परवडत नसल्यामुळे तिकीट दर कमी करावेत अशी मागणी शिवसेना खासदार राजन विचारे यांनी केलेली असून AC लोकल रिकामी जात असून भाडं कमी केल्यास प्रवाशी या सेवेचा फायदा घेतील अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. तर वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 8 रेल्वे स्थानकांमध्ये गेल्या 3 वर्षात 991 प्रवाशांचा विविध अपघातामध्ये मृत्यू झालेला असून त्यातील 189 जणांची ओळखच पटलेली नाहीये. रेल्वेतर्फे प्रचंड शोध घेऊन देखील या मृतदेहांचे वारस सापडले नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. बेस्ट उपक्रमाचा खर्च कमी करण्यासाठी मुंबईमध्ये विनावाहक बस सेवा सुरू करण्यात आलेली असून या योजनेमुळे प्रवासीच नाही तर वाहकांनाही मनस्ताप होत असल्याचा आरोप शिवसेना भाजप सदस्यांनी केलाय. तर यानंतर बेल समितीच्या बैठकीमध्ये गोंधळही घातला गेलाय. सध्या मुंबईमध्ये 86 मार्गावर 549 विनावाहक बससेवा सुरू असून यातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करण्याचं आश्वासन बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी दिलं. मोबाईल तिकीटिंग यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी डिजिटल पेमेंट ॲपचा अधिक पर्याय बेस्ट उपक्रमाकडून उपलब्ध करण्यात येणार असून त्यासाठीच्या प्रस्तावाला बेस्ट समितीच्या गुरुवारच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान सध्या बेस्ट प्रवाशांना तिकीट उपलब्ध करण्यासाठी वाहकांकडे ATM मशीन उपलब्ध करण्यात आली आहे.
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या होऊन 7 आणि 5 वर्ष उलटून गेलेली आहेत, पण अजूनही दोन्ही प्रकरणांच्या खटल्याला सुरुवात झालेली नाही आहे आणि त्यामुळे आणखी किती काळ असं सुरू राहणार असा संतप्त सवाल उच्च न्यायालयानं काल तपास यंत्रणांना केला. तसं CBI आणि राज्याच्या विशेष तपास पथकाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आलेली असून खटल्याला सुरुवात कधी करणार हे 24 मार्चपर्यंत स्पष्ट करण्याचे दोन्ही यंत्रणांना त्यांनी बजावले. तर मुंबई महापालिकांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी अधिक पाणी प्यावं यासाठी सरकारी प्रशासनांनी मोहीम सुरू केल्याचं दिसतंय, मात्र पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याचं स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळत असल्याची हमी आहे का असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयानं उपस्थित केलाय. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व कॉलेज आणि मान्यताप्राप्त संस्थांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार. राज्य सरकारच्या पुढाकारानं मुंबई विद्यापीठानं सुरू केलेल्या कॉलेजांच्या शैक्षणिक परीक्षणाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि त्यामुळे परीक्षण झालेल्या सर्व कॉलेजांची माहिती आता सर्व भागधारकांना सार्वजनिकरित्या उपलब्ध होईल. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांची बदली करण्यात आली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी आता कल्याण डोंबिवली महापालिकेचे नवे आयुक्त असणार आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांची बदलीची मालिका कायम असून गेल्या 4-4.5 वर्षांमध्ये 3 आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. मुंबईच्या डबेवाल्यांचं गृहस्वप्न राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात साकार होण्याची चिन्ह आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात डबेवाल्यांच्या घराच्या मागणीबाबत महत्वपूर्ण बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये डबेवाल्यांना हक्काचं घर देण्याचं आश्वासन देत संबंधित विभागांना लगेचच तसे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबईमधल्या व्याघ्रप्रेमींसाठी आनंदाची बातमी. औरंगाबादमधील उद्यानातून मुंबईतल्या राणीच्या बागेत वाघांची जोडी दाखल झाली आणि वाघांच्या या नव्या जोडीचं जोरदार स्वागत करण्यात आलं. तर आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि आजचा दिवस हा खास करून तरुणाईचा दिवस म्हणून साजरा केला जातो, मात्र दादर इथल्या शिवाजी पार्कमध्ये आजी आजोबा एकत्र येत व्हॅलेंटाईन डे साजरा करतायत. तर येत्या 19 फेब्रुवारीला असणाऱ्या शिवजयंतीची जोरदार तयारी नाशिकात सुरू झाली आहे, मात्र यंदाचं खास आकर्षण आहे ते भवानी तलवारीची प्रतिकृती. गेल्या वर्षी शिवाजी महाराजांचा 13 फूट जिरेटोप साकारणाऱ्या छत्रपती सेना यंदा ऐतिहासिक भवानी तलवारीची महाकाय 13 फूट प्रतिकृती साकारते. तब्बल 110 किलो वजन, पंचधातूसह मोती आणि खडे जळवलेल्या या तलवारीच्या निर्मितीचं काम गेल्या महिन्यापासूनच सुरू झालं. तर मुंबई ते नाशिक दरम्यान असलेला कसारा घाटातील रस्ता गेल्या जुलै महिन्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. तब्बल 150 मीटर लांब आणि 40 फूट खोल तळा या रस्त्याला गेल्यानं घाट अत्यंत धोकादायक झाला आणि या रस्त्याचं काम 2020 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. तर सध्या पुण्याच्या गल्लोगलीमध्ये रस्त्या रस्त्यावर आणि चौकाचौकात लागलेल्या एका होर्डिंगनं मात्र पुणेकरपूर ते गोंधळून गेलंय. सविता भावी तू इथंच थांब असं लिहिलेले होर्डिंग सध्या संपूर्ण पुण्यात लागलेत आणि या होर्डिंगवर बाकी काहीच लिहिलेलं नसल्यामुळे हे होर्डिंग सध्या पुण्यात चर्चेचा विषय ठरत आहे. तर अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसुजा देशमुख हे राजकारणामधील एका मोठ्या व्यक्तीची मुलाखत घेणार आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यांची पत्नी अमिता चव्हाण यांची प्रकट मुलाखत ते घेणार आहेत. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं नांदेडमध्ये आयोजित आनंदाचे डोळी या कार्यक्रमात ही मेगा मुलाखत रंगणार आहे. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या रविवारी शपथविधी त्यांचा होणार असून दिल्लीमधल्या रामलीला मैदानात होत असलेल्या शपथविधी सोहळ्याला अन्य राज्यांचे मुख्यमंत्री तसेच राजकीय नेते यांना आमंत्रण दिलं जाणार नाही आणि हा कार्यक्रम दिल्लीपुरता मर्यादित असेल. आपच्या दिल्ली विभागाचे समन्वयक गोपाल राय यांनी गुरुवारी ही माहिती दिली. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनाम यांच्यावर युनायटेड किंगडमच्या ब्रिटन चान्सलर ऑफ द एक्सचेकर ही जबाबदारी सोपवण्यात आली असून हे पद अर्थमंत्री पदाच्या समकक्ष मानलं जातं. दरम्यान साजिद जावेद यांनी अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यामुळेच ऋषी यांना ही जबाबदारी सोपवण्यात आली असून सध्या त्यांच्याकडे ट्रेझरी मुख्य सचिव पदाची जबाबदारी आहे. जगातील सगळ्यात श्रीमंत आणि अमेझॉनचा संस्थापक CEO जेफ बेझॉन यांनी त्यांच्या प्रेयसीला एक महागडा आणि आलिशान घर गिफ्ट केलंय. या घराची किंमत आहे तब्बल 1200 कोटी रुपये. जेफ यांनी जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यामध्ये हे घर खरेदी केलेलं असून जेफ यांनी हे घर माध्यम व्यावसायिक डेव्हिड गॅफिन यांच्याकडून खरेदी केलं आणि लॉस एंजलिसमधील हा आतापर्यंतचा सगळ्यात महागडा व्यवहार असल्याची चर्चा देते.
पर्यावरण तज्ञ आणि द एनर्जी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात टेनचे संस्थापक संचालक डॉक्टर आर के पचौरी यांचं काल निधन झालं. दिल्लीतील एका खासगी रुग्णाला दीर्घ आजारानं निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. पचौरी यांना मंगळवारपासून लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या निधनाबाबत टेलिकॉम ट्विटरच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. तर आर्थिक संकटात असलेल्या एअर इंडियाच्या अध्यक्षपदी वरिष्ठ सनदी अधिकारी राजीव बन्सल यांची नियुक्ती करण्यात आलेली असून कार्मिक मंत्रालयानं गुरुवारी त्यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान एअर इंडियाची 100% गुंतवणूक करण्याची घोषणा सरकारनं केल्यानंतर काही दिवसांनी कंपनीचा अध्यक्ष बदललेला आहे. पंतप्रधान मोदी यांनी एअर इंडियाच्या क्रू आणि आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना कौतुकाचं पत्र लिहिलं. या टीमनं चीनमधल्या वुहानमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका केली आणि त्यांचं कौतुक करणारं पत्र मोदींनी लिहिलं. तर 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान वुहानमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी या टीमनं विशेष ऑपरेशन राबवलं होतं. चीनमध्ये कोरोना व्हायरसनं थैमान घातलेलं असून या व्हायरसनं आतापर्यंत 1367 जणांचा बळी घेतल्याची माहिती मिळते. 2 आणि ब्रायन लारा हे जागतिक क्रिकेटमधील 2 महान फलंदाज रस्ते सुरक्षा जागतिक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात एकमेकांशी लढणार आहेत. भारत लेजंड्स विरुद्ध वेस्ट इंडिज लेजंड्स या संघामध्ये 7 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सलामीचा सामना रंगणार आहे आणि तर अंतिम सामना 22 मार्चला वेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. सुरेश रैनानं धोनी हा टीम इंडियाचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक आणि कर्णधार असल्याचं म्हटलेलं असून दरम्यान 2019 विश्वचषकानंतर धोनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाहीये. एकीकडे धोनी निवृत्त कधी घेणार या चर्चा सुरू असताना रैनानं ही वक्तव्य केलं.